हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. सखी प्रेरणामध्ये आपले स्वागत आहे. तर मस्त हॉल मी छान लावून घेतलेला आहे. तर बघू शकता आमचा मोठा हॉल मी छान नीटनेटकं सर्व व्यवस्थित करून घेतला आहे आणि बघा. त्याचबरोबर या खिडकीमध्ये एक छान सुंदर असं मनी प्लांट आहे आणि ते खूप शोभिवंत असं दिसतं. सकाळी सकाळी सर्व भांडे जे आहेत हे रॅकमध्ये लावून घेतलेले आहे अगदी व्यवस्थित. आणि व्यवस्थित लावले की ते वेळेवर सहजच सापडतात, म्हणून या प्रकारे मी रॅकमध्ये सगळे भांडे लावून घेतलेले आहे. आणि ओट्यावर थोडा पसारा होता, हा पसारा मी आता नीटनेटका करणार आहे आणि त्यानंतर मी बनवणार आहे चहा. तर मी इथे चहा बनवायला ठेवलेला आहे. चहाला छान मस्त अशी उकळी येत आहे. छान मस्त चहा उकळी आली की चहा हा सुंदर लागतो. त्याचबरोबर मी इकडे दूध तापवायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी दूध ते चहामध्ये टाकणार आहे. तर हे जे कप आहेत हे नवीनच कप मी घेतलेले आहेत. याची डिझाईन मला तर खूप आवडली. तुम्हाला आवडले का नक्की सांगा. सुंदर असे हे गोल असे कप आहेत आणि हे मला खूप आवडलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर ओलं नारळ होतं ते मी फोडलेलं होतं आणि खूप सुंदर असं पांढरं शुभ्र खोबरं त्यातून निघालेलं आणि ते खूप चवदार असं होतं खायला. तर बघू शकता खूप सुंदर अशा नारळाच्या फोडी आहेत. त्याचबरोबर आज बनवायचा होता गाजरचा हलवा. तर गाजरं पण आणलेले होते आणि सुंदर सुंदर अशी गाजरं. त्याचबरोबर आज बनवलेले होते मुगाचे वडे, म्हणजेच मुगाचे भाजे आणि हे मुगाचं बॅटर आहे. इकडे भाजी होत आहेत. अशा प्रकारे आजचा हा मेन्यू होता. घरी गेस्ट आहेत, पाहुणे आहेत, त्यामुळे हा बेत आहे. तर आजच्या जेवणामध्ये काय काय आहे बघा. मुंग भाजी, गाजर हलवा, चपाती, हरभऱ्याची भाजी आणि पनीरची भाजी. तर या प्रकारे आजच्या जेवणाचा हा बेत होता पाहुण्यांसाठी. आणि इकडे बघा मस्त सकाळी सकाळी कोवळं ऊन पडलेलं आहे आणि शेवंतीचे झाडे सर्व त्यामध्ये छान मस्त कळ्या आलेल्या आहे आणि खूपच सुंदर असे दिसत आहेत. त्याचबरोबर छान मस्त कोथिंबीर आणलेली होती. त्याचबरोबर टमॅटो आणलेले होते. हिरवीगार अशी कोथिंबीर होती आणि खूपच सुंदर अशी ताजी ताजी सकाळी सकाळी आणलेली होती बाजारातून. तर खूप सुंदर अशी कोथिंबीर होती. टमाटरसुद्धा खूप छान मस्त पिकलेले होते. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणलेल्या होत्या. टमाटरची चटणी खूपच छान आणि सुंदर लागते. तर टमाटरची चटणी करण्याचा बेताने यासारखे टमाटर आणलेले होते. हिरव्या मिरच्यासुद्धा खूप मस्त अशा होत्या. बघू शकता किती सुंदर असे टमाटर आहेत. त्याचबरोबर कप जे आहेत नवीन आणलेले ते मी बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवत आहे, कारण की इकडे तिकडे राहिले की फुटण्याची भीती वाटते. तर मी काही कप हे वापरायला काढलेले आहेत आणि काही जे आहेत ते उरलेले ते ठेवून देत आहे बॉक्समध्ये सुरक्षित. आणि या प्रकारे मी हा बॉक्स घेतला आहे. त्याच्यामध्ये मी सर्व कप्स जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. तर या प्रकारे मी करून ठेवत आहे. ती सगळी मावतील अशी कप बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवले की ते जेव्हा कोणी पाहुणे आले तेव्हा ते काढायला उपयोगी येतात आणि त्यामध्ये धूळही बसत नाही. त्याच्यामुळे कधीही या प्रकारे एखादा बॉक्स असला की त्यामध्ये कप स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे ते सुरक्षित राहतात आणि फुटण्याची भीतीसुद्धा नसते. तर या प्रकारे मी यामध्ये कप सगळे टाकून ठेवलेले आहे. बघा किती व्यवस्थित लावलेले आहे आणि बसलेसुद्धा आहे या बॉक्समध्ये. आता हा बॉक्स मस्त रॅकमध्ये ठेवून दिला की सुरक्षित राहतो आणि जेव्हा गेस्ट आले तेव्हा काढता येते. त्याचबरोबर ही जी कोथिंबीर आहे मस्त ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर, त्यालासुद्धा मी आता निवडून ठेवत आहे. आणि या त्यासाठी यासारख्या मी डब्याचा उपयोग करत आहे. हा डब्बा जो मिठाईचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये सहजच आपण कोथिंबीर स्टोअर करू शकतो आणि हा सुरक्षित डब्बा आपल्या फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. तर मी कोथिंबीर निवडून घेत आहे आणि बस आजचा व्हिडिओ बस इतकाच. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. या सर्व कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे. अशा प्रकारे माझं काम चालू आहे.